हाय मित्रिवेणी, आपण आज चॉकलेट केक डेकोरेशन बघणार आहे। तर आपण सुरुवात करूया। हा मी पुट्टा घेतलेला आहे स्वच्छ पुसून, त्याच्यावरती अशा पद्धतीने मी व्हिपक्रीम लावून घेणार आहे। ही माझी पहिली लेयर आहे केकची, ती मी अशा पद्धतीने ठेवणार आहे। त्याच्यावरती हे शुगर सिरप आहे, मी असं लावून घेणार आहे। शुगर सिरप नेहमी प्रमाणात लावायचं, जास्त प्रमाणात त्याचा यूज करायचा नाही। अगदी सगळ्या बाजूंना हे मी लावून घेणार आहे। आता याच्यावरती मी क्रीम लावून घेणार आहे। या पद्धतीने स्पॅचुला आपल्याला फिरवायचा आहे आणि अगदी केकच्या सगळ्या बाजूला आपल्याला ही क्रीम लावून घ्यायची आहे पूर्ण लेअरला। तुम्ही बघू शकता मी कशी लावत आहे क्रीम। तुमची क्रीम जर परफेक्ट बीट असेल तर ती अगदी लावायला आपल्याला इझी जाते, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही। माझ्याकडे हे डार्क चॉकलेट चिप्स आहेत, तेही मी टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने मी माझ्या सगळ्या लेयर पूर्ण करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता माझी सगळ्यात वरची लेयर आहे, त्याला पण मी क्रीम लावून घेणार आहे। आणि अगदी साईडच्या बाजू आहेत ते पण मी क्रीम लावत लावत थोडेसे फिनिशिंग केलेले आहेत, त्याला पण अशा पद्धतीने मी थोडीशी जास्त क्रीम लावून घेणार आहे आणि एकदमच फिनिशिंग करून घेणार आहे त्याचं। हा केक मी पूर्णपणे चॉकलेट गनाशचं कोटिंग करून बनवणार आहे। तुम्हाला जर चॉकलेट गनाशची रेसिपी बघायची असेल तर ती पण मी टाकणार आहे चॅनलवरती, तुम्ही चेक करून बघू शकता। अगदी मिरर ग्लेज वाले चॉकलेट गनाशची रेसिपी आहे ती, परफेक्ट अशी। अशा पद्धतीने मी पूर्ण केकचं व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहे अगोदर। तुम्ही बघू शकता त्याचं मी फिनिशिंग पूर्ण करत आणलेलं आहे। साईडची व्हिपक्रीम आहे ती एक्स्ट्राची काढून घेणार आहे आणि हा केक मी जवळजवळ 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे आणि नंतर झाला चॉकलेट गनाशचं कोटिंग करून घेणार आहे। आता आपण याच्यावरती हा 10 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवून काढलेला आहे, तर जे चॉकलेट गनाश बनवलेलं आहे मी ते टाकून घेऊन पसरवणार आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान अशी ह्याला चकाकी आहे। याची चॉकलेट गनाशची रेसिपी तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती चेक करा आणि करून बघा। हे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला ओतायचं असतं चॉकलेट गनाश, फार गरम चालत नाही। तुम्ही बघू शकता मी याच पद्धतीनं साईडला पण हे लावून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं ग्लेज आलेलं आहे आपल्या केकला। तुम्ही बघू शकता किती छान चकाकी आहे याच्यावरती। हे पूर्ण मी केकला गनाशचं कोटिंग करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याच्यावरती पानाचं नोजल वापरून डिझाईन करून घेणार आहे, बघूया मग। तुम्ही बघू शकता मध्यभागी मी एक राऊंड करून घेणार आहे। आपण ज्यांनी पान काढतो तो नोजल आहे हा। पानाच्याच नोजलच्या मदतीनं मी एक छान असं फूल तयार करून घेणार आहे मध्यभागी, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीनं हा पूर्ण सर्कल मी
कंप्लीट करून घेणार आहे। हा छोटा पानाचा नोजल आहे, पानाच्या नोजलनी सुद्धा आपण फ्लावर्स तयार करू शकतो छान अशी। आता ह्याच्याच बाहेरच्या बाजूनी एक लाईन मी या पानाच्या नोजलनी करून घेणार आहे। आपलं छान असं फूल तयार होणार आहे। इथं ह्याच्याच आतल्या साईडून पण मी एक अजून एक लाईन अशीच पानाच्या नोजलनी करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं फूल असं अप्रतिम दिसू लागलेलं आहे। आता मी हा दुसरा स्टार नोजल घेतलेला आहे सेम अंतरावरती। याच्यामध्ये मी एक एक चेरी लावून घेणार आहे। हा पानाचाच नोजल आहे, तर ह्याने मी ह्याची पूर्ण खालची बॉर्डर आहे ती करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता जास्त नोजल वापरायची गरज नाहीये। मी दोन नोजल मध्येच हे केकचं पूर्ण डेकोरेशन कंप्लीट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पानाच्या नोजलने सुद्धा ह्याची झालर किती सुंदर आलेली आहे। तुम्ही याच प्रकारे मी पानाच्या नोजलने जी फुलं काढलेली आहेत ते सुद्धा केक वरती तशीच दोन तीन सुद्धा काढून घेऊ शकता। दुसरा नोजल पण वापरायची तुम्हाला काही सुद्धा गरज नाहीये। अशाच पद्धतीने या केकची मी पूर्ण झालर साईडची बॉर्डर आहे ना कंप्लीट करून घेणार। मी या फुलाच्या मध्यभागी माझ्याकडे चॉको चिप्स आहेत ते टाकून घेणार आहे। हे सिल्वर बॉल आहेत ते पण मी टाकून घेणार आहे फुलावरती। आणि तुम्ही हे व्हिडिओ बघत बघत नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील आणि ते तुमचं माझ्यासाठी एक छान असं मोटिवेशन असेल। कमेंट पण करत जावा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तेही नक्की सांगा। तुम्ही बघू शकता हे मी पानाच्या नोजलनी फूल तयार केलेलं आहे। दोन नोजलमध्ये हे पूर्ण केक डेकोरेशन मी कंप्लीट करून घेतलेलं आहे।